पण जे बंडखोर आहेत, जे फुटीरवादी आहेत, त्यांना माफी नाही, त्यांना क्षमा करणार नाही महाराष्ट्र, हे आपण शपथ घेऊन पुढे निघालेलो आहे. आणि आता तिथपासून बघायला येत आहेत आपल्याला, काही काही पत्रकारच दाखवतात आपल्याला, व्हिडिओज फिरत आहेत. काल तर एक भयानक व्हिडिओ फिरत होता, तुम्ही बघितलं असेल कसा तो व्हिडिओ. तर म्हणजे काय परिस्थिती करून ठेवली आहे, काय मान होता, काय सन्मान मिळत होता. शिवसेनेत नंबर 2 सारखे वागत होते, जे खातं स्वतः मुख्यमंत्री कधी सोडत नाहीत. मला वाटत नाही कधी महाराष्ट्राच्या इतिहासात किंवा इतर राज्यांच्या इतिहासात एवढी खातं हे मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्याला दिलं असेल, तो मान सन्मान आपण त्यांना दिला होता. MSRDCचं खातं तर गेले 7 होतच होतं, पक्षात देखील त्यांचं जे वजन होतं. ही सगळी लोकं, नुसतं हेच नाही तर बाकीचे पण अजून काही किती मंत्री असतील, 2-4 मंत्री गेलेत सोबत, काही आमदार सोबत गेलेले आहेत. पण इथे जो मान सन्मान मिळत होता, जे प्रेम या शिवसैनिकांचं मिळत होतं, महिला आघाडी आणि पुरुषांचं मिळत होतं, युवासेनेचं मिळत होतं, माझ्या भारतीय कामगार सेनेचं मिळत होतं, स्थानीय लोकाधिकार समितीचं मिळत होतं, एवढंच नाही, नुसतं शिवसैनिकांचं नाही, तर तुम्हाला अगदी एवढं पण सांगतो की आत्ता नोव्हेंबरमध्ये जेव्हा मी स्कॉटलंडला गेलेलो COP26, तिथे पण महाराष्ट्र सरकारचं कौतुक चाललेलं. धारावी मॉडेल असेल, मुंबई मॉडेल असेल, वरळी मॉडेल असेल, महाराष्ट्र मॉडेल असेल, प्रत्येक जण आपल्या महाविकास आघाडीचं आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत होतं. काल परवाकडे जेव्हा मी डॅवॉसला गेलेलो, तिथे महाराष्ट्रासाठी 80,000 कोटीचे करार करून आलेलो आहोत, म्हणजे स्वतःसाठी नाही, स्वतःला विकलं नाही आणि विकणार पण नाही. मी काही IPL मधला खेळाडू नाही आहे जे असे बोली लावून स्वतः पळून गेलेले आहेत. ह्या फुटीरवाद्यांसारखं आपण कोणीच नाही. कोण आहे का इथे? कारण आपले दरवाजे खुले आहेत, ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी पण खुले आहेत, ज्यांना यायचं आहे त्यांच्यासाठी पण अजूनही दरवाजे खुले आहेत. पण कोणासाठी? तर त्यांच्यातून जे चांगले आहेत, जे आपल्यातले आहेत, जे अजूनही आपल्याशी मनानी हृदयानी मनानी जुळलेले आहेत त्यांच्यासाठी आहेत. जे स्वतःला विकून गेले आणि दुसऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासाठी दरवाजे कदापि खुले नाही आहेत. आणि फक्त शिवसेनेचे म्हणत नाही मी, महाराष्ट्राचे दरवाजे आता बंद झालेले आहेत. पण तिथे देखील डॅवॉसमध्ये पण ह्या महाविकास आघाडीचं आणि मुख्यमंत्री महोदयांचं आपल्या सर्वांचं कौतुक झालं. जे काही आपण कौतुक बघत आहात, जे काही सर्वे यायचे, जी काही चर्चा व्हायची, जो काही मान सन्मान, माझा सांगण्याचा हेतू हाच आहे की जसा काल तो एक व्हिडिओ फिरताना बघितला, तसा मला वाटतं 2-4 दिवसापूर्वी सुरतवरनं गुवाहाटीला जातानाचे व्हिडिओ बघा तुम्ही. मला वाटतं आपणच चालवले आहेत पत्रकारांनी, इथे वेगळ्या वेगळ्या न्यूज चॅनलवर चालवले आहेत. प्रत्येक आमदाराला मान पकडलेले आहे, दोन्ही हात पकडलेले आहेत आणि अक्षरशः कैद्यांसारखे फरफटत नेत आहेत एका विमानातून दुसरीकडे. हे मान्य आहे तुम्हाला चित्र? मला हे त्यांना पण विचारायचं आहे, हे की त्यांना देखील मान्य आहे का, की त्यांना पण असं सांगितलेलं का की तुम्ही बंड करा आणि तुम्हाला कैदी करतो, हे असं सांगितलेलं का त्यांना? म्हणजे पोतनीस साहेब, मी हे खरोखर प्रत्येक वेळा आता मी विचार करतोय, गेले 2-3 दिवस म्हणजे असं वेगळे वेगळे विचार डोळ्यासमोर येत असतात, तेव्हा मी हाच विचार करतो की आपण ह्यांच्यासाठी कमी नक्की केलं तरी का? कित्येक लोकांना, आणि शिवसेनेची ही ताकदच आहे की सामान्य माणसाला असामान्य ताकद देण्याची आणि ओळख देण्याची, ही ताकद आपली शिवसेनेची आहे. हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे. पण आत्ता जेव्हा